नमस्कार मित्रांनो एम पी एस सीची एक नवीन अपडेट आलेली आहे बघू शकता स्क्रीनवरती एम पी एस सीकडून सुधारित निकाल गरजेचा तर मित्रांनो ही एम पी एस सीची एक नवीन अपडेट आलेली आहे एम पी एस सीकडून विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा या सरकारच्या मागणीपत्रानुसार होत असतात तर मित्रांनो बघूया आपण ही काय अपडेट आहे एम पी एस सीकडून सुधारित निकाल का गरजेचा आहे त्याच्याविषयी आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर चला मित्रांनो बघूया काय अपडेट आहे तर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी रखडलेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि मुलाखतीचा मार्ग मोकळा झाला असला तरी आता या परीक्षांच्या निकाल याद्यांमध्ये आयोगाला सुधारणा करावी लागणार आहे तर बघा मित्रांनो मराठा आरक्षण हे रद्द झालेले आहे ते तुम्हाला माहीतच आहे परंतु बघा जो निकालाचा मार्ग होता तो मोकळा झाला असला तरीही आता परीक्षा परीक्षांच्या निकाल याद्यांमध्ये आयोगाला आता सुधारणा करावी लागणार आहे ठीक आहे तर राज्य सरकारकडून आरक्षण संदर्भात येणाऱ्या पत्रानुसार आयोग पुढील कारवाई करणार असेल तर बघा मित्रांनो इथे तर बघा आरक्षणासंदर्भात येणाऱ्या पत्रानुसार आयोग पुढील कारवाई करणार असेल तरी एस सी बी सी आरक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून नियुक्ती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर बघा मित्रांनो एस सी बी सीतून ज्या विद्यार्थ्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्या उमेदवारांना आता खुल्या वर्गातून नियुक्ती मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी अजून डिक्लेअर झालेलं नाही पण डिक्लेअर होऊ शकतं तर बघा नेक्स्ट एम पी एस सीकडून विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा या सरकारच्या मागणीपत्रानुसार होत असतात तर मित्रांनो एम पी एस सीकडून ज्या विविध पदां पदांसाठी जी भरती होते जी परीक्षा होती ती मागणीपत्रानुसार होत असते तर सरकारच्या या मागणीपत्रानुसार होत असतात ठीक आहे राज्यात डिसेंबर दोन हजार अठरापासून मराठा आरक्षणाला तर मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात आले होते यानुसार राज्य सरकारकडून एम पी एस सीकडे एस सी बी सी आरक्षणानुसार मागणीपत्र पाठवले जात होते सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली मात्र या सर्व परीक्षांमध्ये मराठा आरक्षण लागू करण्यात आल्याने राज्य सरकार पुढे पर भरती, भरती संदर्भात मोठा पेच निर्माण झाला होता परिणामी स्थापत्य अभियांत्रिकीच्या एकोणीसशे एकसष्ट पदांच्या मुख्य परीक्षेचा निकाल जुलै दोन हजार वीसमध्ये जाहीर करण्यात आला असला तरी मुलाखती अद्यापही रखडल्या आहेत याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चारशे एकोणसत्तर तर पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या चारशे पस्तीस जागांवरील नियुक्त्या थांबल्या आहेत आता मराठा आरक्षणच रद्द झाल्याने राज्य सरकारला ए सी बी सीची ए सी बी सी प्रवर्गाच्या सुरक्षित जागा सोडून या जागांचा निकाल जाहीर करण्यासह नियुक्त्याही कराव्या था। लागणार आहेत तर बघितलं मित्रांनो तुम्ही आता मराठा आरक्षणच रद्द झाल्याने राज्य सरकारला ए सी बी सी प्रवर्गाच्या आरक्षित जागा सोडून या निकालात या जागांचा निकाल जाहीर करण्यासह नियुक्त्याही कराव्या लागणार आहेत तर याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चारशे एकोणसत्तर तर, -तर पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या चारशे पस्तीस जागांवरील नियुक्त्या थांबल्या आहेत आता मराठा आरक्षणच रद्द झाल्याने राज्य सरकारला ए सी बी सी प्रवर्गाच्या आरक्षित जागा सोडून या निकालांचा जो जागांचा निकाल आहे तो जाहीर करण्यासह नियुक्त्यांची नियुक्त्याही कराव्या लागणार आहेत तर बघा मित्रांनो जो निकाल आहे तोही जाहीर कर करण्यासह नियुक्त्याही त्यांना कराव्या लागणार आहेत त्यामुळे एम पी एस सीला मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे रखडलेल्या सर्व परीक्षांच्या निकालांच्या आत्ता सुधारित याद्या जाहीर कराव्या लागणार आहेत तर बघा मित्रांनो महत्त्वाची जी अपडेट आहे एम पी एस सी आता आयोगाला जे सुधारित याद्या आहेत त्या याद्या याद्यांमध्ये सुधारणा करावी लागणार आहे कारण मराठा आरक्षण हे रद्द झालेलं आहे ठीक आहे राज्य सरकारकडून येणाऱ्या सूचनांनुसारच आयोग पुढील कारवाई करणार असल्याची माहिती आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली तर बघा मित्रांनो राज्य सरकारकडून जी अपडेट आली तशी अपडेट आली तशी जे अधिकारी आहेत एम पी एस सीचे ते ताबोतोब त्याच्यावरती निर्णय घेतीलच ठीक आहे तर जशी अपडेट आली तशी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेलच ठीक आहे तर नेक्स्ट बघा मित्रांनो एम पी एस सीने दोन हजार एकोणावीसमध्ये तर बघा मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आहे एम पी एस सीने दोन हजार एकोणावीसमध्ये चारशे वीस पदांसाठी परीक्षा घेतली होती जुलै दोन हजार एकोणवीसला मुख्य परीक्षा घेत जून दोन हजार वीसला मुलाखती घेऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात आला होता यामध्ये चारशे वीसपैकी चारशे तेरा उमेदवार निवडले निवडण्यात आले निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम हे राज्य शासनाने राज्य शासनाने असते तर राज्य शासनाचे हे काम असते नियुक्ती देण्याचे तर मात्र राज्य सरकारने चार सॉरी नऊ सप्टेंबर दोन हजार वीसच्या आधी नियुक्त्या दिल्या अस असतात तर या चारशे तेरामधील ए सी बी सी प्रवर्गातील काही उमेदवारांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असती मात्र त्यांना दीड वर्षापासून नियुक्ती न देण्यात आल्याने आता नियुक्त्यांना हे मराठा आरक्षण लागू होण्याची शक्यता दुसर आहे तर मित्रांनो आता मराठा आरक्षण हे रद्द झालेलं आहे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सीवर त्याचा परिणाम होणार आहे तो होणार आहे याद्यांवर ठीक आहे तर एम पी एस सीकडून सुधारित निकाल गरजेचा आहे कारण मराठा आरक्षण रद्द झाल्याने आता याद्यांमध्ये सुधारणा करावी लागणार आहे ठीक आहे तर मित्रांनो जशी सुधारणा झाली तशी अपडेट आली तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेलच ए टी पी गुरुजी आपल्या चॅनलचं नाव आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर संपूर्ण डिटेल्समध्ये या माहितीविषयी या अपडेटविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद